नमस्कार. आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील तिसऱ्या भागातील भटकंती या नवव्या लेखाचं वाचन करणार आहोत. व्यक्तीनं नेहमी वेगवेगळ्या गावांना अधूनमधून भेटी दिल्या पाहिजेत. वेगवेगळ्या प्रसिद्ध नैसर्गिक ठिकाणांना, ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या पाहिजेत. त्यामुळे विविध प्रकारच्या लोकांचा सहवास घडतो, विविध प्रदेश बघायला मिळतात, निसर्गाच्या जवळ जायला मदत होते, दृष्टी विशाल होऊ लागते. वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्यास तुमचं मनाचं संतुलन, पावित्र्य वाढायला लागतं, मनातल्या वाईट विचारांची निवृत्ती व्हायला लागते. म्हणूनच तीर्थस्थळांना भेटी देण्याची, तीर्थस्नान करण्याची प्रथा मनुष्यात रुजली आहे. प्राथमिक गरजांची पूर्तता करता करता मनुष्य तेच काम करून थकून जातो. शरीर थकलं तर विश्रांती घेऊन त्याचा थकवा दूर करताही येतो, परंतु मन थकलं तर त्याला मात्र विरंगुळा हवा असतो. त्याच त्या कामांनी मनाचा थकवा वाढत जातो. अशा वेळी आपण मनोरंजनाची साधनं जवळ करतो. घरात दूरदर्शन येण्याचं कारणच हे आहे. दिवसभराच्या कामातून थकून भागून आल्यानंतर आपल्याला निव्वळ उदरभरण आणि झोपच फक्त आवश्यक नसते, त्याबरोबर थोडंफार मनोरंजनही हवं असतं. म्हणून आपण थोडा वेळ का होईना टी व्ही लावून बसतो, वेगवेगळी चॅनेल्स बदलून आपल्या आवडीचे कार्यक्रम बघतो. काही लोक नाटकं बघतात. पूर्वी तमाशा थिएटर असायचे, ते पाहायला काही लोक जायचे. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायचे. आता ही सर्व करमणुकीची साधनं दूरदर्शनमुळे घरातच आली आहेत. हातात रिमोट घेऊन वेगवेगळ्या चॅनेल्सची भटकंती आता एका रिमोटवरून करता येते. काहींना विविध प्रकारचे ग्रंथ वाचायला आवडतात, काहींना दैनिक मासिकं वाचायला आवडतात, अनेकांना काहीतरी वाचन केल्याशिवाय झोपच लागत नाही. अलीकडे दूरदर्शनच्या माध्यमानं वाचन संस्कृती तशी कमी झाली आहे, परंतु मनुष्याला एकदा त्यात गोडी लागली म्हणजे तो वाचन देखील आवडीने करू लागतो. घरबसल्या दूरदर्शन वाचन ही विरंगुळ्याची साधनं जरी उपलब्ध असली तरी देखील त्यांचाही कधी कधी कंटाळा येऊ लागतो. अशा वेळी रोजच्या कामातून सुट्टी घेऊन कुठेतरी जाऊन यावंसं वाटतं. माणसाचं मन स्वभावतःच चंचल आहे. ते सतत स्थिर कधी राहू शकत नाही. त्याला झोपेत जी काय स्थिरता लाभते तेवढीच, परंतु जागृत अवस्थेत मनुष्य नाही स्थिर बसू शकत. त्याचं मन त्याला काही ना काही उपद्व्याप करायला भागच पाडतं. म्हणून मनाचाच आधार घेऊन मनाच्या चंचलतेकडं मनुष्यानं बारकाईनं लक्ष ठेवायला शिकलंच पाहिजे. शरीरापेक्षा मनात प्रचंड शक्ती एकवटलेली आहे. शरीरापेक्षा मन नेहमी कितीतरी पटींनी अधिक काम करत असतं. शरीर लवकर थकतं, परंतु मन कधी लवकर थकत नाही. थकल्यावर देखील आपल्या विचारांची शृंखला सतत चालू असते. बसल्या बसल्या ते सतत कुठेतरी भटकंती करत असतं. शरीर हा मनाचा रथ आहे आणि मन हे त्या रथाचा सारथी आहे. मनाच्या इशाऱ्यावरच शरीराचा रथ त्याच्या इच्छेनुसार चालत असतो. म्हणूनच मनुष्यानं मनावर ताबा मिळवणं फार गरजेचं आहे. विचार केला तर मन स्वतःच स्वतःला आकळू शकतं, परंतु विचार करण्याची क्षमताच जर गमावून बसाल तर त्या मनुष्याला मनावर अंकुश ठेवणं कधीच जमणार नाही. खूप लोकांचा मनाचा सूक्ष्म अभ्यास नसल्यामुळे ते आपल्या मनाचा वापर कधी करून घेऊ शकतच नाही. मनाला जर संयमानं हाताळलं तर ते नराचा नारायण करून दाखवतं, परंतु जर मनावर मनुष्याचा ताबाच नसेल तर ते मनुष्याला राक्षस, सैतान काहीही बनवू शकतं. मनाला ताबात ठेवण्याचा जर काही मार्ग असेल तर त्याच्या इगोला, अहंतेला बाहेर काढून ठेचून टाकणं. हे ज्यांना जमतं ती माणसंच आपल्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकतात. मनाची विचलित अवस्था होण्याचं कारण आसपासची परिस्थिती हे देखील आहे. जेव्हा जेव्हा मन एखाद्या ठराविक विचारांच्या तरंगांमध्ये स्थिर असतं, तेव्हा मध्येच जर काही विरोधात्मक प्रसंग घडले तर मनाची स्थिरता भग्न होते. मनाचे तरंग अतिशय सूक्ष्म असतात. त्याला आंदोलित करायला, असंतुलित करायला काहीही कारण पुरतं. म्हणून मनाच्या बाबतीत अतिशय सावध राहिलेलं कधीही हिताचंच आहे. जग जितकं मनुष्याला हानी पोहोचवू शकणार नाही, तितकी हानी आपलंच मन आपल्याला पोहोचवू शकतं. जग जितकं आपलं कल्याण करू शकणार नाही, तितकं कल्याण आपलं मन आपल्यासाठी करू शकतं.
म्हणून मनुष्यानं जगात कधीच कुणासाठी गुलाम होऊ नये. परंतु आपल्या मनाचा गुलाम होण्यात मनुष्याचा फायदाच फायदा आहे. जी माणसं आपल्या मनाचं ऐकायला शिकतात ती नेहमी आपल्या कल्याणाच्या मार्गाने वाटचाल करू लागतात. परंतु जी माणसं आपल्या मनाला भाव देत नाहीत, मनाचं ऐकत नाहीत, ती नेहमी अविचाराने अडचणीत येताना दिसतात. मनाचं ऐकणं म्हणजेच विचारपूर्वक कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेणं. काहींना वाटतं आम्ही जे काही करतो ते आमच्या मनाप्रमाणेच करतो, परंतु तो त्यांचा भ्रम असतो. तसं असतं तर तुम्ही चुकीचे निर्णय आयुष्यात कधीच घेतले नसते. मनाचा जो ऐकतो तो विचार करून निर्णय घेतो. म्हणून असा मनाच्या विचाराने चालणारा मनुष्य चुकीच्या निर्णयापासून नेहमी चार हात दूरच राहतो. व्यक्तीला विचार करण्याची सवय लागते तेव्हा ती व्यक्ती चांगल्या वाईटातला फरक हमखास ओळखायला शिकते. मन कधीच कुणाला वाईट मार्गाने जायला प्रवृत्त करत नाही. याच्यात सारासार विचार करण्याची क्षमता आहे, परंतु त्याच्याकडेच दुर्लक्ष करून कुठल्या तरी भ्रमापायी, इच्छेपायी, मोहापायी मनुष्य वाम मार्गाकडे आकर्षित होतो. तेव्हा मन सुप्तावस्थेत निघून जातं, ते जागृत नाही राहू शकत. मोह, माया, स्वार्थ अशा वृत्ती मन जाणत नाही. त्या प्रबळ झाल्या म्हणजे मन क्षीण होऊन जातं. मग मनुष्य स्वतःवरचा ताबा गमावून बसतो. मोह, माया, स्वार्थ इत्यादी गोष्टींचा त्याच्यावरील प्रभाव वाढून तो इतर गोष्टींच्या अधीन होऊन जातो. यालाच मन गढूळ होऊन जाणं म्हणतात. या सर्व गोष्टी मग मनावर थोपल्या जातात, लादल्या जातात. मनाची क्षमता, त्याची भटकंती विशाल आहे. ते क्षणात तुम्हाला संपूर्ण विश्वाची सफर घडवून आणू शकतं. मोह, माया, स्वार्थ या सर्व गोष्टी संकुचित आहेत. त्या तुम्हाला ठराविक कक्षेत बंदिस्त करून ठेवतात. त्या तुम्हाला त्या वर्तुळाबाहेर पडूच देत नाही. मनुष्य या गोष्टींच्या वर्तुळात अडकून पडतो तेव्हा तो खुजा होऊन जातो. त्याची विशालता या गोष्टीत संपवून जाते. मुक्त जीवनाचा आनंद घेण्याची क्षमता केवळ तुमच्या मनात आहे. तुमचं मन तुम्हाला हवा तितका आनंद, सुख प्राप्त करून देऊ शकतं, परंतु त्याला तुम्ही स्वार्थाची वेसण घालायला नको, मोहमायेत अडकून ठेवायला नको. मन थकतं ते नेहमी याच गोष्टींमुळं. तुम्हाला जगात अशी काही माणसं दिसतील की ती कामाचे डोंगरच्या डोंगर उपसतात, परंतु थोडे देखील ते थकलेले दिसून येत नाहीत. वर्षानुवर्ष ते एकच काम तितक्याच तन्मयतेने, उत्साहाने करताना दिसून येतात. याचं कारण हेच की ते मनाला जाणून आहेत. मनुष्य जे जे काही काम करतो ते सर्व काम मनाने करतो. मनाला जर तुम्ही मध्येच स्वार्थ, मोह, माया या गोष्टी चिकटवल्या तर ते कधीच आपला उत्साह, कार्यक्षमता टिकवून ठेवू शकणार नाही. या गोष्टी त्याला बांधून ठेवतात. विचारांची दिशा मध्येच बदलल्यामुळे ते थकायला लागतं. ते मुक्त असतं तेव्हाच ते कुठल्याही व्यक्तीचा उत्साह, कार्यक्षमता टिकवून ठेवू शकतं. जगात तुम्ही त्याला सांभाळत तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्याच्याकडून कसलंही आणि कितीही काम करून घेऊ शकता. परंतु तुम्ही जेव्हा त्याला दुराग्रही बनवता, वाम मार्गाने जायला प्रवृत्त करता, तेव्हा ते तुम्हाला नाही साथ देऊ शकत. मग तुम्ही तुमच्या मनाचे स्वामी राहूच शकत नाही. तुम्ही तुमच्या क्षणिक स्वार्थासाठी आपल्या मनाचं स्वातंत्र्य गमावून बसता. क्षणिक मोह तुम्हाला पारतंत्र्यात ढकलून देतो. एखादा अपराध देखील तुम्हाला लोकांच्या हवाली करू शकतो. मग तेव्हा तुम्ही तुमचे राहतच नाहीत. तुम्हाला तुमच्या मनाने चालताही येत नाही. लोक सांगतील तसंच तुम्हाला समाजात राहावं लागतं, चालावं लागतं, वागावं लागतं. म्हणूनच आपलं काहीही हरवलं तरी चालू शकतं, परंतु मन मात्र सतत अगदी नाजूक फुलाप्रमाणे, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायला हवं. त्याच्यावर आयुष्याच्या शेवटापर्यंत आपलं आणि आपलंच अधिराज्य चालायला हवं. क्षणिक मोह, माया, स्वार्थाचे पाश त्याला लागू देऊ नयेत. मन नेहमी शुद्ध असतं, निर्मळ असतं, पवित्र असतं. त्याला तुमचा स्वार्थ अशुद्ध करून टाकतो. म्हणूनच शक्यतो स्वार्थापासून दूर राहायला जो शिकतो तो आपल्या मनाला उत्तम प्रकारे हाताळू शकतो. पर्यायाने स्वतःला सक्षम, सुसंस्कारित बनवू शकतो. जगात फिरताना, भटकंती करताना असं हे स्वच्छ, निर्मळ मन घेऊन
तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या दृष्टीतून जो जगाचा अनुभव येतो तो खूप आल्हाददायक असतो. तो अनुभव तुमच्या भावभावना अनंतपटींनी आनंदित करतो. ते सुख तुम्हाला पराकोटीचं सुख वाटायला लागतं. म्हणूनच जेव्हा आपण कुठे कामानिमित्त जातो तेव्हा ते तिथले भाव नेहमी आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात, वेगळाच आनंद प्राप्त करून देतात. आयुष्यात कधी कधी वेळात वेळ काढून जगाची सफर, जगाची भटकंती मोकळ्या मनाने अवश्य केली पाहिजे. त्याने जीवनातला आनंद वाढतो, उत्साह वाढतो, पर्यायाने आयुष्य देखील वाढतं. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.